आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बाळासाहेबांना वचन तुम्ही दिलं होतं, शरदराव आणि सोनियांनी नाही, भाजपचा उद्धव ठाकरे नटवला. पाहूया सविस्तर बातमी. बाळासाहेबांना वचन तुम्ही दिलं होतं, शरदराव आणि सोनियांनी नाही, भाजपचा उद्धव ठाकरे नटोला. शिवसैनिक मुख्यमंत्री होईल हे वचन तुम्ही दिले होते, शरदराव आणि सोनियांनी नाही, अशी बोचरी टीका महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेनेवर करताना केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ घालूनही वेळ पाळता आली नाही, कारण घड्याळ बिघडलेलं होतं असा टोलाही शिवसेनेला लगावला आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी सोमवारी संध्याकाळी 7:30 वेळ दिली होती, मात्र शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्र 7:30 मिळाली नाही. त्यामुळेच राज्यपालांनी आता विधानसभेमध्ये निवडून आलेला तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. सोमवारी दिवसभर राज्यामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. रविवारी भाजपाने शिवसेना सोबत नसल्याचे सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सोमवारी संध्याकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला होता, मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठका आणि काँग्रेसच्या भूमिकेची वाट पाहण्याची राष्ट्रवादीने भूमिका घेतल्याने शिवसेनेची गोची झाली आणि त्यानंतर केवळ सत्ता स्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारे दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रे त्यांना सादर करता आली नाहीत. राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिला. आमचा सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांनी मान्य केला आहे, अशी प्रतिक्रिया युवा सेना नेते आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. मात्र यानंतर समाज माध्यमांवरून अनेकांनी शिवसेनेवर टीका केली. यामध्ये भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला. ब्युरो रिपोर्ट, तीचा जाणून.